हेडलाईन्स चे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगेंची बीडमध्ये इशारा सभा, सभेआधी विराट रॅली, जरांगेंवर 200 जेसीबींमधून पुष्पवृष्टी, सभेनिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त। आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवं, सरसकट नको, तुम्ही दिलेल्या 4 शब्दांवर आरक्षण द्या, जरांगे यांची भूमिका, आजच्या सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार। आम्हाला कुचकं का बोलता, भुजबळांच्या डोक्यामध्ये मराठ्यांविषयी विष, गटारातील किडे, उपरोधिक टोल्यावरून मनोज जरांगेंचा हल्ला बोल। सभेआधी बच्चू कडू आणि मंगेश चिवटेंकडून जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, तर चर्चेतील काही गोष्टी न पटल्यानं उठून जाण्याचा प्रयत्न केला, जरांगे यांची प्रतिक्रिया। सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकतं, बच्चू कडूंचं वक्तव्य। कुणी काहीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं, टिकाव आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू, अजित पवार यांची प्रतिक्रिया। आमची मागणी चौकटी बाहेरची नाही, सरकारच्या नजरेमध्ये कायद्याची चौकट उलट आहे का, जरांगे यांचा अजित पवारांना सवाल। सभेत समाजकंटक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करता, त्यामुळे अंतरवली सारखा प्रकार घडू नये यासाठी सरकार काळजी घेत आहे, जरांगेंच्या सभेवर संजय सिरसाट यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आजपासून जमावबंदी, 5 अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी। नियमांचा भंग केल्यानं खासदारांचं निलंबन, अजित पवार यांचं परखड भाष्य, तर आम्ही असा काय गुन्हा केला की आमचं निलंबन केलं, सुप्रिया सुळे यांचा सवाल। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही म्हणतो तेच खरं, बैठकीवरील प्रश्नावर अजित पवार गट म्हटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा। बारामतीसाठी योग्य उमेदवार देणार, बारामतीतून लढण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, पण मी नीलम गोरेंची माफी मागणार नाही, हक्कभंग प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं गोरेंना संस्कृतमधून पत्र। अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास इच्छुक, बावनकुळेंनी सांगितलं, भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा दावा। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना अटक, 5 शिक्षा, सध्या सुनील केदार ICU दाखल, ब्लड प्रेशरचा त्रास असल्याची माहिती। सुनील केदारांची आमदारकी रद्द होणार, नागपूर पोलिसांनी शिक्षेची माहिती विधिमंडळाला दिली, सूत्रांची माहिती, केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता नार्वेकरांच्या कोर्टात। लोकसभेच्या 350 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष, मोदींच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, विनोद तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे, शेलार देखील उपस्थित राहणार। ठाकरे गटाच्या दादरा नगर हवेलीतील खासदार कल्पना डेलकर भाजपमध्ये जाणार, मोदी आणि डेलकरांमध्ये सकारात्मक चर्चा, कार्यकर्त्यांशी बोलून डेलकर निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। राज्यात गेल्या 4 आठवड्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत चौपट वाढ, महिनाभरामध्ये 102 रुग्णांची नोंद, राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 53। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।